व्हिडिओला आकर्षक असे बॅकग्राउंड द्यायचे असेल व त्यावरती मोबाईलची फ्रेम ॲड करायची असेल तर प्रथमतः आपणास मोबाईलची फ्रेम ही डाउनलोड करून घ्यावी लागेल. तर डाउनलोड करताना प्रथमतः ती इमेज सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यामधून आपली फ्रेम, आपणास जी फ्रेम आवडते ती फ्रेम राईट क्लिक करून ती डाउनलोड करून घ्यायची आहे. तसेच एक बॅकग्राउंड इमेज जी ठेवायची आहे ती पण डाउनलोड करून घ्यायची आहे. इमेज सेव्ह झाल्यानंतर पिक्सआर्टमध्ये यायचं आहे. एडिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यामधून इमेज ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर त्यावरती फ्रेम ॲड करायची आहे. ती फ्रेम ॲड केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. त्यामध्ये टूल्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. खाली पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये टूल्स हे ऑप्शन आहे. या टूल्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये सिलेक्शन हे एक ऑप्शन आहे. त्याला क्लिक केल्यानंतर ड्रॅग करून घ्यायचं आहे. जेवढे कट करायची आहे फ्रेम आपल्याला तेवढे ड्रॅग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्लेस करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरती ऑप्शन दिसत आहे कट. या कट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे तेवढीच जागा कट होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर काइनमास्टर ॲपमध्ये यायचं आहे. त्यानंतर लेअरला क्लिक करून त्यामधून मीडियामधून इमेज जी कट केलेली आहे ती ॲड करायची आहे. परत त्याला पूर्ण जेवढा व्हिडिओ आहे तेवढं ड्रॅग करून घ्यायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर फ्रेम ॲडजस्ट करून घ्यायची आहे. फ्रेम ॲडजस्ट केल्यानंतर बरोबर आपणास आपला व्हिडिओ त्या फ्रेममध्ये दिसेल. आणि अशा रीतीने आपण बॅकग्राऊंडही टाकलेला आहे आणि त्यामध्ये मोबाईल फ्रेम पण ॲड केलेली आहे. तर ही फ्रेम अतिशय सोप्या पद्धतीने ॲड करता येऊ शकते.